नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे कांदा रोपाचं मोठं नुकसान. मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ, काही ठिकाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित. कल्याणमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, चाकरमान्यांची उडाली तारांबळ, राज्यभरात मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी, हवामान खात्याकडून आज पावसाचा इशारा. नवी मुंबई ते नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी भागामध्ये रिमझिम पाऊस, मॉर्निंग वॉकसह कामावर निघालेल्या लोकांची तारांबळ. वसई विरार नाला सोपाऱ्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची बरसात, वातावरणामध्ये गारवा, काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित. निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, जायकवाडी धरणामध्ये लवकरच पाणी पोहोचण्यासाठी विसर्ग वाढवला. भंडारदरा आणि निळवंडेमधून 3.36 TMC पाणी जायकवाडीला सोडण्यात येणार. नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीमध्ये पाणी सोडलं, दारणा धरणानंतर गंगापूर धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग, दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा. नांदेडच्या बारूळ प्रकल्पाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, 24,000 हेक्टर ऐवजी फक्त 12,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली, मिनल खतगावकरांकडून खंत व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाच्या खरेदीला वेग, दररोज 100 ते 120 वाहनांमधून कापसाची वाहतूक सुरू, कापसाला सध्या 7,000 पासून 7,300 रुपयांपर्यंतचा भाव. पुणे मुंबई रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, शिवाजीनगर ते खडकी स्टेशन दरम्यान तांत्रिक कामांसाठी ब्लॉक असणार, पुणे ते लोणावळ्या दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल आज रद्द. रायगडच्या खालापूर तालुक्यामधल्या इशाळवाडीमध्ये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग, मानिवलीमध्ये 2.5 हेक्टर जागेमध्ये 44 घरं बांधण्याचं काम वेगानं सुरू. धुळ्यात पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, खासदार सुभाष भामरेंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरसकट दुष्काळ जाहीर करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरणार, ठाकरेगडाचे आमदार आमशा पाडवींचा इशारा. आज संविधान दिनानिमित्त देशभरात कार्यक्रमाचं आयोजन, तर सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आज होणार अनावरण. संविधान दिनानिमित्त पुण्यामध्ये संविधान सन्मान दौडचं आयोजन, पुणे विद्यापीठामधून संविधान दौडला सुरुवात, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संविधान दौडचं उद्घाटन. बारामतीमध्ये मॅरेथॉनच्या उद्घाटनानंतर एका अजिंची अजितदादा आणि सुनेत्रा पवारांसोबत भेट, सुनेत्रा पवारांना अजिंनी मारली मिठी, अजितदादांच्या डोक्यावरून हातही फिरवला, अजिंचा दादांसोबत खास फोटो सेशन. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच स्पर्धा, दोन्ही नेत्यांनी रस्सीखेच खेळण्याचा आनंद लुटला. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला अपघात, उळे कासेगावमध्ये एसटी पलटली, घटनेमध्ये 7 ते 8 जण जखमी, जखमींच्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वर्धा यवतमाळ मार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारचा अपघात, घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून हत्यांचं सत्र सुरूच, गेल्या 1 आठवड्यामध्ये 3 नागरिकांचा बळी, नक्षलवाद्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत. परभणीमध्ये राजकारण्यात पाठवाड, आता शासकीय योजनांना मराठा आंदोलनाचा फटका, केंद्र सरकारच्या आपला विकसित भारत यात्रेचा प्रचार मराठा युवकांनी बंद पाडला. पुण्यामधल्या मोहम्मदवाडीचं महादेववाडी असं नामांतर करण्याची मागणी, नामांतरासंबंधी कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांचं महापालिका आयुक्तांना पत्र. पुणे मेट्रो स्टेशनवरून रेल्वे स्टेशनकडे जाताना सुविधांअभावी प्रवाशांना भुर्दंड, तिकीट वेंडिंग मशीन बसवलेले नसल्यानं प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. नागपूरला जाण्यासाठी समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ, 1 ते 21 नोव्हेंबर दरम्यान 5.25 लाख चारचाकी वाहनांचा महामार्गावरून प्रवास. नंदुरबारमध्ये घरकुल योजनेमधील ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष, 28 नोव्हेंबरपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार. धुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, नियमित कचरा संकलन केलं जात नसल्याची स्थानिकांची तक्रार. धुळ्यामध्ये सोनवत प्रकल्पाच्या पाटचारीला पानवेलीचा विळखा, पाटचारीची साफसफाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबईमधल्या पनवेलमध्ये खांदा कॉलनी इथल्या प्लास्टिक गोडाऊनला आग, अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. जळगावमधल्या पोलीस कवायत मैदानावर 34व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा संपन्न, स्पर्धेमध्ये 680 पुरुष आणि 115 महिला पोलीस खेळाडूंचा सहभाग. सोलापूरमधल्या कुंभेज जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी, गोव्यामध्ये झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना मोठं यश, ट्रॅक्टरमधून काढली मिरवणूक. जळगावमधल्या अमळनेर शहरामध्ये मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे वृक्षदिंडीचं आयोजन, ढोल ताशांचा गजर आणि तरुणींच्या स्वरसंगीतानं शहर दुमदुमलं.
धुळ्यात पांझरा नदी किनारी असलेल्या लेझर शो उद्यानाचं 52 पॉईंटच्या हस्ते उद्घाटन. उद्यानाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप. जळगावच्या धरणगावमधल्या पाळधी इथे भजनी मंडळांना साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते साहित्याचं वाटप. नाशिकच्या मालेगावात महादेव घाटावर भगवान विष्णू आणि महादेव यांच्या हरिहर भेटीचा उत्सव जल्लोषात साजरा. रथावरच सवाद्य मिरवणूक काढत मंदिरामध्ये देवांची भेट. हिंगोलीमधल्या रामलीला मैदानावर आज ओबीसींचा एल्गार महामेळावा पार पडणार. मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळांसह इतर नेत्यांचीही उपस्थिती असणार. हिंगोलीमध्ये आज होणारी छगन भुजबळांची सभा उधळून लावण्याचा स्वराज्य पक्षाचा इशारा. माधव देवसरकरांकडून आजची सभा उधळून लावण्याचा इशारा. स्वराज्य संघटनेकडून ओबीसी मेळावा उधळला जाणार असेल तर दुर्दैव. ओबीसी मेळावा उधळल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल. प्रकाश शेंडगेंचा स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा. टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार आदिवासी जमातीच्या न्याय हक्कांसाठी धुळे ते मंत्रालय दरम्यान संघर्ष पदयात्रा. संघर्षयात्रा भिवंडीच्या पडघ्यामध्ये मुक्काम. वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये नाना पटोले बोलत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. सभेनंतर नाना पटोले बाहेर आल्यानंतर देखील वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेमध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग. स्कॉलरशिपच्या मागणीसाठी सारथीच्या विद्यार्थ्यांचा गेल्या 27 दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण. बीडच्या श्री क्षेत्र कपिलधारमध्ये कार्तिक पौर्णिमा यात्रेनिमित्त उद्या महापूजा. मंत्री दीपक केसरकर आणि धनंजय मुंडेंच्या हस्ते महापूजा होणार. शेतकरी नेते रविकांत तुपकरांची जामिनावर सुटका. विविध अटी शर्तींच्या आधारावर रविकांत तुपकरांना जामीन. पुण्यामध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून इस्माची आत्महत्या. मुंढवा परिसरातील घटना. आत्महत्या प्रकरणी 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. नवी मुंबईमधल्या जुईनगरमध्ये दुकानाचं शटर तोडून 50,000ची रोकड लंपास. व्यापाऱ्यांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. धुळ्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. आरोपींकडून चांदीच्या मूर्तीसह इतर चोरीचा मुद्देमाल जप्त. नांदेडच्या देगलूर शहरामधल्या बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी. नगर परिषदेकडून 40 लाख रुपये खर्चून 43 कॅमेरे बसवण्यात आले होते. मुंबईत यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक 2023 वितरण सोहळा संपन्न. कार्यक्रमाला शरद पवारांसह खासदार सुप्रिया सुळेंची उपस्थिती. मुंबईत मनसेकडून दीडशे सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. उद्या संध्याकाळी राज ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार. ठाण्यामधल्या जिया तडवी आणि कशिश तडवीची थायलंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी. थायलंड कराटे इंटरनॅशनल कप स्पर्धेमध्ये दोघींनीही प्रत्येकी 2 सुवर्णपदकं मिळवली.